मी डॉक्टर अमित कार्ती कार्ती हॉस्पिटल मध्ये कंसल्टिंग गायनेकोलॉजिस्ट एंड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंड यांच्या नारळी पौर्णिमा रथोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर पेठेतील महर्षी मार्कंडेय मंदिर येथे पद्मशाली युवक संघटनेचे नूतन अध्यक्ष तुषार जक्का यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी पदग्रहण सोहळ्याचं औचित्य साधून यंदाच्या वर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे शतक महोत्सवी वर्षानिमित्त पद्मशाली युवक संघटनेच्या नूतन समितीच्या वतीनं यावर्षी 100 समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प पहिल्याच बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी पदग्रहण सोहळा पार पडल्यानंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुनानक चौकेतील महानगरपालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बेघर निवारा केंद्र येथील सर्वांसाठी अध्यक्ष तुषार जक्का यांच्या हस्ते जेवण वाटप करण्यात आलं. यावेळी कार्याध्यक्ष कुमार गौरव कुडक्याल, सचिव श्रीकांत दासरी, प्रेसिडेंट मनोहर मचरला, उपाध्यक्ष साईनाथ मुनगा पाटील, नागेश बंडी, दिनेश रिखमल्ले, बाळकृष्ण मल्ल्याळ, नागेश बोमड्याल, आकाश दुधगुंडी, श्रीकांत कमटम, गोविंद गार, राजूल, अंबादास जल्ला, अभिषेक चिंता, अविनाश शंकू, सुनील सारंगी, नागार्जुन राहुल, नागेश मॅकल, सहचिटणीस अमर येरपूल, रामाकुरा पाटी, रामकृष्ण ताटी पामूल, प्रवीण मंदा, जगदीश वासम, प्रदीप चन्ना, शुभम एक्कलदेवी, अनिल गांजगी, अनिल कर्ली, हरिप्रसाद चरकुपल्ली, शिवसमर्थ गाजुल, विनय मिली, रोहित वैवटला, किसन कोंडा, सह मिरवणूक प्रमुख निलेश मच्छा, अजय जक्कापल्ली, मिरवणूक प्रमुख हरिकृष्ण दुसा, सह प्रसिद्धी प्रमुख बाळकृष्ण इप्पाकायल, प्रसिद्धी प्रमुख श्याम आडम, सह खजिनदार श्रीचिप्पा ओम केंजरला, खजिनदार शुभम आनंद मल्ला, कार्यकारिणी सदस्य अविनाश श्रीमल, बाळकृष्ण अन्नलदास, नवनीत कोंगारी, प्रवीण पासकंटी, मोतीलाल बरेंकल, प्रकाश पोरंडला, रामकृष्ण बोगा, प्रवीण जिल्हा, राहुल ताटी, सागर दासी, अनिल चिंताकिंदी, नितीन महेश्वरम, अभिषेक बोगा, शुभम दावणपल्ली, व्यंकटेश भंडारी, महेश एमूल, किरण कैरमकोंडा, सागर जक्कापल्ली, विनोद मुत्याल, अनिकेत कैंची, राजेश श्रीगांधी, जयप्रकाश सामल, बालाजी कैंची, प्रमोद जक्का आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी पद्मशाली युवक संघटनातर्फे आज पदग्रहण सोहळा संपन्न झालेला आहे आणि पदग्रहण घेतल्याबरोबर आपण या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका सोलापूर बेघर निवारण केंद्र या ठिकाणी बेघर निवारण महिला व पुरुषांना आपण या ठिकाणी जेवणाचं नियोजन केलेलं आहे. हा पहिला कार्यक्रम आहे शतक महोत्सव पद्मशाली युवक संघटना. हे कार्यक्रम पहिला कार्यक्रम आहे ज्ञातसंस्थेचं शतक महोत्सव आहे. या शतक महोत्सव निमित्त पहिला कार्यक्रम आपण पद्मशाली युवक संघटनातर्फे आपण या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि या ठिकाणी यापुढे असेच प्रत्येक कार्यक्रम सुरू राहणार वर्षभर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.